उच्च जीवनाची साधना स्वामी विवेकानंद प्रकरण 10 संन्यासी आणि गृहस्थाश्रमी। संसारी लोकांना संन्याशाच्या कार्यासंबंधी बोलण्याचा काही अधिकार नाही। संन्याशाचा श्रीमंताशी संबंध नसावा, त्याचे कर्तव्य गरिबासंबंधी असते। त्याने गरिबांशी अत्यंत प्रेमाने वागून त्यांची काळजी घ्यावयास हवी आणि आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी त्यांची मोठ्या आनंदाने सेवा करावयास हवी। श्रीमंतांची कुशमत करून त्यांच्यावर आश्रयार्थ विसंबून राहणे हा आपल्या देशातील सगळ्या संन्यासी संप्रदायाचा एक मोठा दोष आहे। खऱ्या संन्यासांनी ही गोष्ट साक्षेपाने टाळली पाहिजे। असे वागणे हे सर्व संघ परित्याग केलेल्या संन्याशाला शोभत नाही। असले वर्तन एखाद्या वारयोषितेच्या वर्तनासारखे असते। कामकांचनाचा संपूर्ण त्याग हा ज्यांचा जीवनाचा आदर्श आहे त्यांचा भक्त कामकांचनात बुडालेला माणूस कसा होऊ शकतो। श्रीरामकृष्ण अश्रू ढाळीत जगन्मातेची प्रार्थना करीत की, हे जगदंबे, माझ्याशी बोलण्याकरता अशी एखादी व्यक्ती पाठवून दे की जिच्या ठाई कामकांचनाचा लेश मात्रही आढळणार नाही। कारण संसारात गुरफटलेल्या लोकांशी बोलण्याने माझे ओठ जणू पोळून निघतात। विषय ते उपवित्र अशा माणसांचे मला स्पर्शही सहन होत नाही, असेही ते म्हणत असत। संन्यासी सम्राट श्रीरामकृष्णांचा प्रचार संसारी माणसे कधीच करू शकणार नाही। असली माणसे पूर्णपणे निष्कपट कधीच असू शकत नाही, कारण त्यांच्या मनात काही ना काही स्वार्थी हेतू जरूर असतात। ईश्वराने जरी संसारी माणसाचा अवतार घेतला तरीही त्याच्या निष्कपटतेवर माझा विश्वास बसणार नाही। जेव्हा एखादा संसारी माणूस एखाद्या संप्रदायाच्या प्रमुखाची भूमिका स्वीकारतो तेव्हा तो तत्वांच्या नावाखाली स्वतःचे हित संबंध जपू पाहतो, तत्वांच्या आवरणाखाली स्वार्थ लपवू पाहतो आणि याचा परिणाम असा होतो की तो विशिष्ट संप्रदाय मुळापासून सडतो। ज्या ज्या चळवळीचे नेते गृहस्थाश्रमी होते त्या त्या धार्मिक चळवळींच्या नशिबी हे चाले आहे। त्यागा वाचून धर्म उभाच राहू शकत नाही। येथे स्वामीजींना कोणीतरी विचारले, कांचनाचा त्याग या शब्द प्रयोगापासून आम्ही संन्याशांनी काय बोध घ्यावा याचा? त्यावर स्वामीजींनी खालील उत्तर दिले, आपल्याला जर काही विशिष्ट उद्दिष्टे गाठावायची असतील तर काही विशिष्ट साधनांचा अवलंब करावा लागतो। स्थल, काल, पात्र इत्यादीनुसार साधने बदलतात हे खरे, परंतु साध्यामध्ये काहीच बदल घडून येत नाही। आत्म्याची मुक्ती साधने व जगाचे कल्याण करणे हे संन्याशाचे ध्येय असते। आत्मनो मोक्षार्थ जगद्विताय च हे ध्येय गाठण्यासाठी जी साधने आहेत त्यापैकी कामकांचन त्याग हे साधन सर्वात महत्वाचे आहे। सर्व स्वार्थी हेतूंचा संपूर्ण अभाव म्हणजे त्याग होय हे लक्षात असू द्या। केवळ बाह्यता संपर्क न ठेवणे म्हणजे त्याग नव्हे। उदाहरणार्थ दुसऱ्यापाशी ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेला स्पर्श करावायचा नाही, परंतु तिच्यापासून मिळणारे सगळे फायदे मात्र उपभोगावायचे, याला काही त्याग म्हणता येणार नाही। तो काय त्याग झाला? मनु आदी शास्त्रकारांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणाने पालन करणारे गृहस्थाश्रमी जर आपल्या भोजनातील काही भाग साधू बैरागांसाठी बाजूला काढून ठेवतील तर संन्याशांनी उपयुक्त दोन ध्येय गाठण्यासाठी भिक्षावृत्ती बाळगून भ्रमण करणे हे पुष्कळ उपयुक्त ठरेल। पण आजकाल परिस्थिती खूपच पारटलेली आहे। विशेषतः बंगालमध्ये माधुकरीची पद्धत आता दिसून येत नाही। माधुकरी मागून जगण्याचा जर येथे बंगालमध्ये प्रयत्न केला तर त्यापासून काही निष्पत्ती तर होणार नाहीच, परंतु श्रम मात्र वाया जातील। शास्त्रकारांनी घालून दिलेला हा भिक्षेचा नियम म्हणजे वरील दोन ध्येय गाठण्याचे एक साधन होय, अर्थात ते साधन आज निरुपयोगी झाले आहे। अशा परिस्थितीत एखाद्या संन्याशाने जर जीवनाच्या अत्यावश्यक गरजांची तरतूद करून ठेवली व मग ज्या ध्येयासाठी त्याने संन्यास घेतला आहे त्याच्या प्राप्तीसाठी आपली सारी शक्ती वेचली तर तो संन्यास तत्वाचा विरुद्ध मुळीच ठरत नाही। अज्ञानामुळे साधनांना अत्याधिक महत्व देण्याने गोंधळ मात्र निर्माण होतो। साध्यावरील आपले लक्ष कधीही विचलित होता कामा नये। प्रकरण 11 अधिकारवादातील दोष। एकदा प्रश्नोत्तर वर्गात बोलण्याच्या ओघात अधिकारवादाचा मुद्दा उपस्थित झाला। अधिकारवाद म्हणजे विशेष अधिकारांचा सिद्धांत। या सिद्धांतापासून उत्पन्न झालेल्या दोषांबद्दल अतिशय आवेशाने बोलताना स्वामीजींनी पुढील आशयाचे भाषण केले, प्राक्कालीन ऋषीबद्दल माझ्या मनात अत्यादर आहे। तथापि लोकांना उपदेश करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या पद्धतीला दोष दिल्याशिवाय मला राहवत नाही। लोकांनी हे करावे ते करावे असे ते लोकांना नेहमी वजावून सांगत असत, परंतु लोकांनी तसे आचरण का करावे याचे त्यांनी मुद्दाम स्पष्टीकरण केले नाही। ही पद्धत मुळातच घातक होती आणि लोकांना आपापले ध्येय गाठण्यास समर्थ करण्याऐवजी या पद्धतीने त्यांच्या माथी अर्थशून्य गोष्टींचे ओझे मात्र ठेवले। लोकांच्या डोळ्यासमोर ध्येय स्पष्टपणे न ठेवण्यामागे ऋषींचा युक्तिवाद असा होता की जरी त्यांनी लोकांना ते ध्येय विशद करून सांगितले असते तरी लोकांना त्याचा खरा अर्थ कधीच कळला नसता, कारण ऋषींच्या मते लोक तो अर्थ समजण्यास योग्य अधिकारी नव्हते।
अधिकारवाद म्हणजे शुद्ध स्वार्थीपणाचे फळ होय. या आपल्या खास विषयाशी जर आपण लोकांना अधिक ज्ञान दिले, तो विषय जर आपण अधिक स्पष्ट केला, तर लोकांचे उपदेशक म्हणून जे श्रेष्ठ स्थान आज आपल्याला लाभलेले आहे ते आपण गमावून बसू हे त्यांनी पक्केपणे ओळखले होते. म्हणून अधिकारवादाला उचलून धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या विषयाचे आकलन करण्याच्या दृष्टीने एखाद्या माणसाची बुद्धी मंद आहे असे जर आपल्याला आढळले तर आपण त्याला अधिकाधिक शिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला कमी शिकविण्याचे धोरण सोडून देऊन त्याला अधिकाधिक शिक्षण द्यावयासावे. असे केल्यास त्याच्या बुद्धीला शिक्षण वळण लाभून अधिक सूक्ष्म प्रश्नांचे आकलन करण्यास ती समर्थ बनेल. मानवी आत्म्याचे सामर्थ्य अनंत असते. या महान सत्याकडे अधिकारवादाच्या या पुरस्कर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. मनुष्याला समजेल अशा भाषेतून जर त्याला ज्ञान दिले तर तो ते निश्चितच आत्मसात करू शकतो. एखाद्या शिक्षकाला आपला विषय लोकांना शिकवता व पटविता आला नाही तर लोकांना शिव्याशाप देण्याऐवजी अज्ञानात व भोसत समजुतीत त्यांना घोरत पडू देण्याऐवजी उच्च ज्ञान त्यांच्यासाठी नाहीच अशी काहीतरी सबब सांगण्याऐवजी आपल्याला त्यांना समजेल अशा भाषेत विषय नीटपणे शिकविता येत नाही या जाणीवेने त्याला दुःख झाले पाहिजे. जे काही सत्य असेल ते न डबकता सांगा. त्या सत्यामुळे दोघांच्या मनाचा गोंधळ होईल असे भयमुळेच वागू नका. माणसे अतिशय स्वार्थपरायण असतात. आपल्या इतके ज्ञान दुसऱ्यांना मिळू नये अशी त्यांची इच्छा असते. कारण इतर लोकही आपल्या इतके जाणकार झाले तर आपल्याला लाभलेली प्रतिष्ठा व प्राप्त झालेले विशेषाधिकार गमावून बसण्याची पाळी आपल्यावर येईल अशी त्यांना भीती वाटत असते. सर्वोच्च अशा आध्यात्मिक सत्याच्या ज्ञानामुळे दुबळ्या अंतकरणाच्या लोकांच्या मनाचा गोंधळ उडेल अशी त्यांची कल्पना असते. आणि म्हणूनच पुढील श्लोकात म्हटले आहे, न बुद्धिभेदम जन एद ज्ञानाम कर्मसंगिनाम योजयेत सर्व कर्माणी विद्वान युक्तः समाचरण. अर्थात कर्माच्या ठाई आसक्त झालेल्या अडाणी लोकांची बुद्धी गोंधळात टाकू नये. ज्ञानी पुरुषाने स्वतः योग बुद्धीने सर्व कर्मे करून ती अडाण्यांना करावयास लावावीत. प्रकाशामुळे अधिक अंधकार पसरतो या स्वविरोधी विधानावर माझा मुळीच विश्वास नाही असे म्हणणे म्हणजे सच्चिदानंद रूप महासागरात अमरत्वाच्या महासागरात मरण पावण्यासारखे आहे. किती हास्यास्पद आहे हे. अज्ञानापासून होणाऱ्या चुकांपासून मुक्तता म्हणजे ज्ञान. म्हणे ज्ञान चुकांचा मार्ग मोकळा करून देते. म्हणे ज्ञानामुळे गोंधळ वाढतो. हे कधीतरी शक्य आहे काय? लोकांचा आदर आपण गमावून बसू या भीतीने माणसे विशाल स्वरूपाची सत्ये बोलावयास कचरतात. खऱ्या खुऱ्या या भीतीने माणसे विशाल स्वरूपाची सत्ये बोलावयास कचरतात. खऱ्या खुऱ्या व चिरंतन सत्याची लोकांच्या खोलचट पूर्वग्रहांशी तडजोड करण्याचा ते प्रयत्न करतात व अशा प्रकारे लोकाचार व देशाचार हे पाळलेच पाहिजेत असा सिद्धांत प्रतिपादितात. तडजोड मुळीच नको. रंग सफेदी नको. फुलांखाली प्रत्ये झाकू नका. तथापि लोकाचार तरीही लोकात प्रचलित असलेल्या रूढी पाळल्याच पाहिजेत असले आदेश दूर भिरकावून द्या. काय हा मूर्खपणा. या तडजोडीचा परिणाम असा होतो की भव्यदात्त सत्ते लवकरच निकृष्ट कल्पनाखाली गाडली जातात आणि या निकृष्ट कल्पनांनाच लोक आग्रहपूर्वक यथार्थ सत्य म्हणू लागतात. श्रीरामकृष्णाने आपल्या गीतेत अत्यंत निर्भयपणे प्रतिपादिलेली उदात्त सत्ये नंतरच्या काळातील शिष्यांच्या हाती पडताच त्यांना तडजोडीचा रंग चढविण्यात आला आणि त्यामुळे परिणाम असा झाला की जगातील अत्यंत थोर अशा या ग्रंथातून आज अनेक अर्थ अनेक गोष्टी काढून दाखविल्या जात असून त्यामुळे लोक मात्र खऱ्या मार्गापासून दूर जात आहेत. तडजोडीचा हा प्रयत्न शुद्ध भित्रेपणातून निर्माण होतो. धीट व्हा, निर्भय व्हा. मुख्य गोष्ट ही की माझी मुले शूर झाली पाहिजेत. कोणत्याही कारणाखातर तडजोड करू नका. उच्चतम सत्ते जगाला मोठ्याने ओढून शिकवा. तुमच्याबद्दलचा इतरांचा आदर नष्ट होईल किंवा तापदायक संघर्ष निर्माण होईल अशी भीती मुळीच बाळगू नका. तुम्ही सत्य टाकून द्यावे यासाठी तुमच्यापुढे ठेवण्यात आलेली प्रलोभने लाथाडून जर तुम्ही सत्याची उपासना केली तर खात्री बाळगा की तुम्हाला दिव्य सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग ज्या गोष्टी खऱ्या नसल्याने तुम्हाला खात्रीपूर्वक वाटते अशा गोष्टींचा तुमच्यापुढे उच्चार करायचा धीरही लोकांना व्हावायचा नाही. तुम्ही जर सतत 14 वर्ष अखंडपणे सत्याची उपासना केली व सत्यापासून मुळीच ढळला नाही तर त्यानंतर तुम्ही जे काही म्हणाल त्यावर लोक विश्वास ठेवू लागतील. अशा प्रकारे तुम्ही लोकांवर पुष्कळ उपकार कराल. त्यांची बंधने दूर कराल आणि संबंध देशाचा उद्धार कराल. प्रकरण 12 भक्तियोग. हातात एखादी छडी घेऊन तुम्हाला शासन करावयास तयार असलेला ईश्वर मानल्याशिवाय तुम्ही नीतिमान होऊ शकणार नाही असे द्वैतवादाला वाटते. हे कसे काय? कल्पना करा की गाडीला जुमतात तसल्या घोड्यांपैकी एक मरतुकडा घोडा आहे. चापकाचे फटके खायची त्याला सवय झालेली आहे.
किंबहुना फटका बसल्याशिवाय पुढे हलायचेच नाही असा त्याचा स्वभाव बनलेला आहे। अशा एका घोड्याला नीतिमत्ता या विषयावर माणसासमोर व्याख्यान द्यावायचे आहे। तो मनुष्य प्राण्यांविषयी बोलावयास सुरुवात करतो व म्हणतो, मनुष्य प्राणी हे अत्यंत अनीतिमान असले पाहिजेत। का म्हणून विचारलं त्याचे माझे उत्तर असे की त्यांना नियमितपणे कोणी चापकाने बडवून काढत नाही, पण वस्तुतः चबकाच्या भयामुळे मनुष्य अधिक अनीतिमान मात्र होतो। तुम्ही सर्वच असे म्हणता की ईश्वर आहे आणि तो सर्व व्यापक आहे। अमा डोळे बंद करावा तो कसा आहे याचा थोडासा विचार करा। तुम्हाला काय आढळते? सर्व व्यापकत्वाची कल्पना मनापुढे आणण्यासाठी तुम्ही एकतर सागराची कल्पना करता किंवा निळ्या आकाशाची कल्पना करता किंवा हिरव्यागार गवताने आच्छादिलेल्या विस्तीर्ण मैदानाची कल्पना करता किंवा तुम्ही आयुष्यात पाहिलेल्या असल्याच कोणत्या तरी गोष्टीची कल्पना करता। हे जर खरे असेल तर ईश्वर सर्व व्यापक आहे। या तुमच्या शब्दांना काहीही अर्थ नाही। सर्व व्यापक ईश्वर या कल्पनेला तुमच्या दृष्टीने काहीही अर्थ नाही। हाच न्याय ईश्वराच्या इतर सर्व गुणांना लागू आहे। ईश्वराचे सर्व शक्तिमत्व व सर्वज्ञत्व याविषयीची तरी आपली कल्पना काय असते? काहीच नाही। धर्म हा अनुभूतीचा विषय आहे। ईश्वराच्या स्वरूपाची जेव्हा अनुभूती घेऊ शकाल तेव्हाच मी तुम्हाला ईश्वराचा उपासक म्हणेन। त्यापूर्वी तुम्ही ईश्वर या शब्दातील फक्त अक्षरे जाणता इतकेच। या अनुभूतीच्या सामर्थ्यामुळेच धर्मलाभ होतो। तुम्ही शेकडो तत्वज्ञाने, अगणित सिद्धांत, असंख्य नीतीशास्त्र ग्रंथ ही जरी डोक्यात कोंबलीत तरी त्याचा विशेष उपयोग होणार नाही। तुम्ही कसे आहात व तुम्हाला कशाचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे हीच महत्वाची गोष्ट आहे। सगुण ईश्वर म्हणजे मायेच्या आवरणातून घडलेल्या त्या निर्गुण निरपेक्ष ब्रह्माचे दर्शन होय। जेव्हा आपल्या त्या निर्गुण ब्रह्माला पंचेंद्रियाच्या द्वारे आकळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला आपण सगुण ईश्वराच्या रूपातच अनुभवू शकतो। तात्पर्य हे की आत्मा हा कधीच विषय होऊ शकत नाही। ज्ञाता स्वतः स्वतःला कसा जाणणार? त्याचे फक्त जणू प्रतिबिंब पडू शकते व याला फार तर त्याचे विषयभूत होणे म्हणता येईल। या प्रतिबिंबाचे सर्वश्रेष्ठ रूप किंवा ज्ञानाचा विषय बनण्याचा सर्वश्रेष्ठ विषय प्रयत्न म्हणजे सगुण ईश्वर होय। आत्मा हा नित्य ज्ञाता आहे आणि आपण त्याला विषय बनण्याचा सतत प्रयत्न करीत असतो आणि त्या प्रयत्नातून हे सारे दृश्य विश्व, सारे जड द्रव्य इत्यादी निर्माण झाले आहे। परंतु हे सगळे प्रयत्न निकृष्ट प्रकारचे आहेत। आत्म्याला विषयीभूत करण्याचा आपल्याला शक्य असलेला सर्वश्रेष्ठ प्रकार म्हणजे सगुण ईश्वर होय। आत्म्याला हे असे विषय बनविणे म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचा आविष्कार करण्याचाच प्रयत्न होय। सांख्यांच्या मते प्रकृती हे सारे अनुभव आत्म्याला प्रतीत करून देत असते व जेव्हा त्याला खरा अनुभव प्राप्त होतो तेव्हा त्याला निज स्वरूपाचे ज्ञान होते। अद्वैत वेदांताच्या मते आत्मा स्वतःला अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करीत असतो। दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतर आत्म्याला कळून येते की ज्ञाता हा नेहमी ज्ञाताच राहील। नंतर आत्मा अनासक्त होऊन मुक्त होतो। मनुष्याला जेव्हा ती पूर्णावस्था प्राप्त होते तेव्हा तो सगुण ईश्वरासारखाच होऊन जातो। मी व माझा पिता एकच आहोत, त्या ब्रह्माशी परमात्म्याशी आपण एकरूप आहोत असे त्याला ज्ञान होते व तो सगुण ईश्वराप्रमाणे स्वतःला विभिन्न रूपात अभिव्यक्त करू लागतो। एखाद्या अतिप्रतापशील राजाने एखाद्या वेळी बाहुल्यांशी खेळावे त्याप्रमाणे तो क्रीडा करतो। काही कल्पना इतर कल्पनांमुळे उत्पन्न झालेली बंधने तोडून टाकण्यास आपल्याला सहाय्य करतात। हे सारे विश्व ही देखील एक कल्पनाच आहे। परंतु एका प्रकारच्या कल्पना दुसऱ्या प्रकारच्या कल्पनांमुळे उत्पन्न होणारे दोष दूर करतात। ज्या कल्पना आपल्याला सांगतात की हे जग पाप, दुःख आणि मृत्यू यांनी भरलेले आहे त्या कल्पना भयंकर होत। परंतु तू पवित्र आहेस, ईश्वर आहे, दुःख मुळीच नाही असे सांगणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या चांगल्या असून त्यांच्या सहाय्याने इतर कल्पनांचे बंधन आपल्याला तोडता येते। सर्व बंधने तोडून टाकणारी सर्वश्रेष्ठ कल्पना म्हणजे सगुण ईश्वराची कल्पना होय। ईश्वराच्या चरणाशी बसून ईश्वरा या वस्तूला जप, ती वस्तू मला दे, ईश्वरा मी तुझ्या चरणी ही छोटीशी प्रार्थना अर्पितो आणि तू मला ही नित्याची गरजेची वस्तू दे, ईश्वरा माझी डोकेदुखी बरी कर, माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर, अशा विनवण्या करणे म्हणजे भक्ती करणे नव्हे। अशा विनवण्या म्हणजे धर्माची सर्वात निकृष्ट अवस्था होय। ते सर्वात निकृष्ट प्रकारचे कर्म होय। मनुष्याने आपले सारे मानसिक सामर्थ्य शरीराचे चोचले पुरविण्यात व शरीराच्या गरजा भागविण्यातच वेचले तर मग मनुष्यात व जनावरात फरक तो काय राहिला? भक्ती ही याहून उच्च अशी गोष्ट आहे। स्वर्गाच्या इच्छेहूनही ती उच्च अशी गोष्ट आहे जेथे अत्यंत उत्कट सुखोपभोगांची प्राप्ती होते असे स्थान म्हणजे स्वर्ग होय। स्वर्गाबद्दलची हीच कल्पना आहे। मग स्वर्ग प्राप्ती ही ईश्वर प्राप्ती कशी असू शकेल?
फक्त मूर्ख लोकच इंद्रिय भोगांच्या मागे धावत असतात. इंद्रिय भोगात जीवन व्यतीत करणे हे सोपे असते. खाणे पिणे आणि मजा करणे या जुन्या चाकोरीतून धावत राहणे अधिक सोपे असते. परंतु या आधुनिक तत्वज्ञानांचे तुम्हाला असे सांगणे आहे की याच इंद्रिय भोगाच्या कल्पना घ्या व त्यांच्यावर फक्त धर्माची शिक्कामोर्तब करा की झाले. असला सिद्धांत मोठा घातक असतो. इंद्रिय भोगातच मरण आहे. आत्म्याला उच्च पातळीवर जगणे हेच खरेखुरे जीवन होय. दुसऱ्या कोणत्याही पातळीवरील जीवन म्हणजे निव्वळ मरण होय. या साऱ्या जीवनाचे वर्णन करावायचे झाले तर जीवन हे एखाद्या व्यायामशाळेसारखे आहे असे म्हणावे लागेल. आपल्याला खऱ्या खुऱ्या जीवनाचा अनुभव घ्यावायचा असेल तर आपण या जीवनाच्या पलीकडे गेले पाहिजे. मला शिवू नका. निवृत्ती हा जोपर्यंत तुमचा धर्म आहे आणि स्वयंपाकाचे भांडे हेच जोपर्यंत तुमचे दैवत आहे तोपर्यंत तुमची आध्यात्मिक उन्नती होणे शक्य नाही. धर्माधर्मातील क्षुल्लक मतभेद हे निव्वळ शाब्दिक मतभेद आहेत. त्यांच्यात काहीच अर्थ नाही. ही माझी स्वतंत्र मौलिक कल्पना आहे असे प्रत्येकालाच वाटत असते व सगळ्या गोष्टी आपल्या मतानुसार घडून याव्यात अशी त्याची इच्छा असते. अशा प्रकारे संघर्ष उत्पन्न होतात. आपण जेव्हा दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा आपल्या जीवनातील एखादा उज्ज्वल अंश घेऊन व त्यालाच आपले सारे जीवन समजून आपण त्याची दुसऱ्याच्या जीवनातील वाईट अंशाशी नेहमी तुलना करण्याचा मूर्खपणा करतो. याप्रमाणे आपण व्यक्तींचे मूल्य ठरविण्यात चुका करीत असतो. धर्म वेडेपणा व हटवाद यांच्या सहाय्याने एखाद्या धर्माचा फार झपाट्याने प्रचार करणे शक्य आहे यात शंका नाही. परंतु ज्या धर्मात प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे व त्यामुळे प्रत्येकाला आत्मोन्नती साधण्यास अवसर मिळतो अशा धर्माचा प्रचार भक्कम पायावर आधारलेला असतो. अर्थात धर्मप्रचाराची ही रीत मंद गतीची आहे हे खरे. प्रथम उभ्या देशात भारतात आध्यात्मिक विचारांचा पूर वाहून द्या म्हणजे मग त्यांच्या मागोमाग इतर सारे विचार आपोआपच प्रसूत होतील. आध्यात्मिकता व आध्यात्मिक ज्ञान यांचे दान सर्वश्रेष्ठ होय कारण ते मनुष्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचविते. यानंतरचे दान आहे लौकिक ज्ञानाचे दान कारण या ज्ञानाच्या योगाने मनुष्याची दृष्टी आध्यात्मिक ज्ञानाकडे वळते. प्राणदान हे तिसरे दान होय आणि अन्नदान हे चौथे दान होय. साधना करता करता जरी देहपतन झाले तरी ते होऊ द्या. त्यात घेण्याचे काय कारण? साधूंच्या सहवासात सतत राहिल्याने कालांतराने आत्मज्ञान जरूर होईल. अशी एक वेळ येते की जेव्हा एखाद्या माणसाला चिलीम तयार करून देऊन त्याची सेवा करणे हे लक्ष लक्ष ध्यानांपेक्षा देखील श्रेष्ठ होय असे साधकाला कळून येते. ज्याला उत्तम प्रकारे चिलीम भरता येते त्याला योग्य प्रकारे ध्यानही करता येते. देवदेवता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून उच्च अवस्था प्राप्त झालेल्या दिवंगत व्यक्तीच होत. त्यांच्यापासून आपल्याला मदत मिळविता येते. उठल्या सुटल्या प्रत्येकालाच काही आचार्य व गुरु बनता येत नाही परंतु मुक्त मात्र सर्व पुष्कळांना होता येते. मुक्त पुरुषाला सर्व जगत स्वप्नवत भासते परंतु आचार्याला या दोन अवस्थांच्या मधली भूमिका स्वीकारावी लागते. जगत खरे आहे हे ज्ञान त्याला असावे लागते नाहीतर त्याने शिकविण्याचे कार्य करण्याची आवश्यकताच कुठे उरली. तसेच जगत स्वप्नवत आहे हे जर त्याला प्रतीत झालेले नसेल तर एखाद्या सामान्य माणसाहून त्याची पात्रता अधिक ठरत नाही आणि मग तो काय शिकवू शकणार. गुरुला शिष्याच्या पापांचा भार वहावा लागतो आणि म्हणूनच शक्तिशाली आचार्याच्या शरीरातही रोग व इतर आजार दिसून येतात. जर गुरु पूर्णावस्थेला पोहोचलेले नसतील तर हे रोग गुरुच्या मनावरही आक्रमण करतात व त्याचे मग पतन होते. म्हणून आचार्य होणे ही कठीण गोष्ट आहे. आचार्य होण्यापेक्षा जीवनमुक्त होणे हे अधिक सोपे आहे कारण जीवनमुक्ताला जगत हे स्वप्नवत आहे हे कळलेले असल्यामुळे त्याला जगाशी काहीच कर्तव्य नसते. परंतु आचार्याला हे जग स्वप्नवत आहे हे माहीत असूनही या जगात वावरावे लागते व कार्य करावे लागते. म्हणूनच आचार्य होणे हे प्रत्येकाला शक्य नसते. ज्याच्याद्वारे ईश्वराची शक्ती कार्य करते तो खऱ्या अर्थाने आचार्य होय. आचार्याचे शरीर हे इतर कोणत्याही माणसाच्या शरीरापेक्षा सर्वस्वी भिन्न असते. ते शरीर पूर्णपणे निर्दोष राखण्याचे एक विशिष्ट शास्त्र आहे. आचार्याचे सगळे शरीर मोठे नाजूक अत्यंत संवेदनक्षम आणि अत्युत्कट दुःख व अत्युत्कट सुख यांचा अनुभव घेण्यास समर्थ असे असते. आचार्य हा असामान्य असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला असे आढळून येते की व्यक्तीचे व्यक्तित्वच यशस्वी होत असते आणि हे व्यक्तिमत्व हे साऱ्या यशाचे रहस्य होय. नवद्वीप येथील भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्या ठाई भावनांचा जेवढा अत्युद्दात आविष्कार आढळून येतो तेवढा दुसऱ्या कोणाच्याही ठाई आढळत नाही. श्रीरामकृष्ण ही एक शक्ती आहे. त्यांचे मत अमुक आहे किंवा तमुक आहे असे तुम्ही समजू नका परंतु ते म्हणजे एक शक्ती असून
ती शक्ती त्यांच्या शिष्य परिवारात अद्याप विद्यमान असून जगात कार्य करीत आहे। प्रकरण 13 ईश्वर आणि ब्रह्म। स्वामी विवेकानंद युरोपात असताना त्यांना वेदांत तत्वज्ञानात ईश्वराचे नेमके स्थान कोणते असा प्रश्न विचारला गेला असता त्यांनी खालील आशयाचे उत्तर दिले। व्यक्तीची समष्टी म्हणजे ईश्वर, तरीही तो स्वतः व्यक्तिरूप आहे। जसे संबंध मानवी शरीर एक आहे पण तदनंतर प्रत्येक जीवपेशी म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तसेच हे आहे। समष्टी म्हणजे ईश्वर आणि व्यष्टी म्हणजे जीव। ज्याप्रमाणे शरीराचे अस्तित्व जीवपेशीवर व उलट जीवपेशींचे अस्तित्व शरीरावर अवलंबून असते, तद्वत ईश्वराचे अस्तित्व जीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते आणि जीवांचे अस्तित्व ईश्वरावर अवलंबून असते। अशा प्रकारे जीव आणि ईश्वर हे बरोबर अस्तित्वात असतात, म्हणजे असे की जेव्हा एक अस्तित्वात असतो तेव्हा दुसराही अस्तित्वात असलाच पाहिजे। ईश्वर हा समष्टी स्वरूप असल्यामुळे सर्व शक्तिमत्व व सर्वज्ञत्व हे त्याचे गुण स्पष्ट आहे। ते सिद्ध करण्यासाठी निराळ्या युक्तिवादाची गरज नाही। ब्रह्म हे या दोहोंच्या अतीत असून ते निरुपाधिक आहे। ब्रह्म हे अखंड एक रस असून त्यात वेगवेगळे अंश नाही। जीवपेशीपासून तो ईश्वरापर्यंत सर्वात व्याप्त असलेले ते तत्व आहे। त्याच्या अभावी कशाचेच अस्तित्व संभवणार नाही। जे काही सत्य आहे ते ब्रह्मच आहे। मी ब्रह्म आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा केवळ मीच विद्यमान असतो। हाच न्याय सर्वांना लागू आहे, म्हणून प्रत्येक जण तेच पूर्ण ब्रह्म आहे।